मॉर्निंग स्टुडंट किंगडम प्लांटी चॅप्टर बघतोय आपण आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन अँड टाईप्स ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन ठीक आहे तर चला अल्टरनेशन ऑफ जनरेशनला सुरुवात करतोया फर्स्ट थिंग अ प्लांट लाईफ सायकल इज डिवायडेड इंटू टू फेजेस फर्स्ट वन फेज इज पोरोफायटिक फेज अँड अनादर वन इज गॅमेटोफायटिक फेज स्पोरोफॅटिक फेस इज always रिप्रेझेंटेड बाय डिप्लॉईड फॉर्म विच इज टू एन अँड गॅमेटोफॅटिक is इज रिप्रेझेंटेड बाय हॅप्लॉईड फॉर्म मीन्स एन आता है, का है बगा? मतले, जे का ही मतले. हे डिप्लॉईड आणि हॅप्लॉईड का आहे बघा तर स्पोरोफायटिक फेसमधले जे काही क्रोमोझोम्स आहेत न्यूक्लियसमधले हे कसे असतात पेअर फॉर्ममध्ये असतात पेर मदे मदे, का असतात पेअर फॉर्ममध्ये असतात आणि म्हणून आपण त्यांना टू एननी रिप्रेझेंट करतो त्याच्याबरोबर उलट फेज फेजमध्ये जे काही न्यूक्लियस आहेत त्यांच्यामधील जे क्रोमोझोम्स आहेत ते कसे असतात हॅप्लॉईड फॉर्ममध्ये असतात म्हणजे ते सिंगल असतात पेअर फॉर्ममध्ये असत नाहीत आणि म्हणून त्यांना आपण एननी रिप्रेझेंट करतो ठीक आहे आणि स्पोरोफायटिक फेजमध्ये डिप्लॉईड फॉर्ममध्ये असतात आणि गॅमेटोफायटिक फेजमध्ये ते हॅप्लॉईड फॉर्ममध्ये असतात लक्षात येते का आता बघा नेक्स्ट स्टेप काय स्पेशल डिप्लॉईड सेल्स ऑफ स्पोरोफाईट डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉईड सेल्स ठीक आहे डिप्लॉईड फॉर्ममध्ये ज्या काही सेल्स आहेत म्हणजे ज्यांच्याकडे पेअर फॉर्म ऑफ प्रोमोजोम्स आहेत ते हॅप्लॉईड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होतात म्हणजे त्यांचं कन्वर्जन टून एनपासून एनपर्यंत होतं आता इथं नीट लक्षात द्यायचं आहे बघा काय होतं तर डिप्लॉईड फॉर्ममध्ये असणारा सेल्सचे जेवढे सगळे क्रोमोझोम्स आहेत इमॅजिनेशन करा की तिथे सपोज ट्वेंटी नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत तर ते हॅप्लॉईड होताना नेक्स्ट फेजमध्ये किती क्रोमोझोम जातील ट्वेंटीचे हाफ करा किती होतात बघा टेन म्हणजे जर इथं ट्वेंटी नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील तर नेक्स्ट स्टेपमध्ये म्हणजे हॅप्लॉईड फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असताना तिथं टेन नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील लक्षात येते आणि ज्या वेळेला अशा टाईपचं सेल डिव्हिजन होतं त्यावेळेला त्याला म्हणतात मिओसिस ठीक आहे मीन्स इथे जेवढे सगळे क्रोमोझोम्स आहेत त्यांचा हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम पुढे ट्रान्समिट होणार लक्षात येत आतापर्यंत आपण काय बघितलं तर डिप्लॉईड फॉर्म ऑफ स्पोरोफायटिक सेल ज्या आहेत त्या मिऑसिसली डिवाइड होतात आणि त्यांचं कन्वर्जन हॅप्लॉईड सेलमध्ये होतं ठीक आहे आता हे है हॅप्लॉईड फॉर्ममध्ये असणारे जे काही क्रोमोझोमचा नंबर आहे ज्या काही सेल्स आहेत त्या मायटॉटिकली डिवाइड होतात आणि गॅमेटोफाईट प्रोड्यूस करतात म्हणजे इथे एन नंबर ऑफ क्रोमोझोम जे आहेत जे टू एनपासून डेव्हलप झालेले आहेत बिकॉज ऑफ मिऑसिस या सेल्स से परत काय होणार मायटॉसिस होणार आणि खूप नंबर ऑफ सेल्स जनरेट होणार ठीक आहे म्हणजे यांच्याकडे जर एन नंबर ऑफ क्रोमोझोम असतील तर यांच्याकडे सुद्धा एन नंबर ऑफ क्रोमोझोम असणार आहेत या सेलकडे सुद्धा एन नंबर ऑफ क्रोमोझोम असणार आहेत ज्यावेळेला टू एनचं कन्वर्जन एनमध्ये होतं त्यावेळेला इथं होतं मिऑसिस आणि इथे काय होतं तर मायटॉसिस म्हणजे इथला क्रोमोझोमचा नंबर आणि इथला क्रोमोझोमचा नंबर जो आहे तो सेम असणार आहे ठीक आहे आणि या टाईपच्या सेल डिव्हिजनला आपण काय म्हणतो तर मायटॉसिस ठीक आहे इथे काय झालं तर गॅमेट प्रोड्यूस झाले आता काय होतं बघा पुढं गॅमेटोफाईड प्रोड्यूस मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट त्याच्यानंतर मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट प्रोड्यूस झाले आता हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट काय होतात तर एकमेकांबरोबर फ्यूज होतात त्यांचं जे काही जेनेटिक मटेरियल आहे हे ट्रान्समिट होतं आणि त्यानंतर डिप्लॉईड झायगोट जनरेट का होतो काय होतं डिप्लॉईड झायगोट जनरेट होतो झायगोट हा नेहमी डिप्लॉईड फॉर्ममध्येच असतो कारण का मेल आणि फिमेल गॅमेट यांचे जे काही एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत ते एकत्र येतात एन आणि एन यांचं कन्व्हर्जन टू एनमध्ये होतं आणि म्हणून झायगोट हा नेहमी डिप्लॉईड फॉर्ममध्येच असतो सो झायगोट आता जनरेट झालेला आहे झायगोट डिवायडेड बाय मायटॉसिस टू प्रोड्यूस डिप्लॉइड स्पोरोफाईट आता जो काय टू अँड मध्ये जो झायगोट आहे त्याचं परत काय होतं मायटॉसिस होतं मायटॉसिस होत असताना क्रोमोझोमचा नंबर चेंज होत नाही ठीक आहे आणि परत एकदा काय होणार आहे तर नंबर ऑफ सेल्स जनरेट होणार बंच ऑफ सेल्स जनरेट होणार ज्यांच्यामध्ये एक्झॅक्टली झायगोटमध्ये जेवढे क्रोमोझोम्स आहेत तेवढेच नंबरचे क्रोमोझोम असणार ठीक आहे आणि ह्या झायगोटचं कन्वर्जन जे आहे हे कशामध्ये होतं तर डिप्लॉईड स्पोरोफाईट लक्षात येतं नेक्स्ट वन थिंग तर स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफॅटिक जनरेशन जनरली ऑकर्स अल्टरनेटली इन द लाईफ ऑफ द प्लांट गॅमेटोफॅटिक फेज झाल्यावर स्पोरोफायटिक फेज येणार परत स्पोरोफॅटिक फेज झाल्यावर गॅमेटोफॅटिक फेज येणार ही जी काही प्रक्रिया आहे प्रोसेस आहे ही कंटिन्युअस सुरू होत असते अखंडपणे सुरू असते आणि म्हणूनच या फिनॉमिनॉलला आपण काय म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन इथे काही कन्सेप्ट तुमच्या पुढे मागे झाल्या असतील लक्षात आल्या नसतील तर काही हरकत नाही आपण हे डायग्रामच्या आधारे समजून घ्यायचा प्रयत्न करूया या डायग्रामवरती फोकस करायचं आहे बघा स्पोरोफाईट इथे प्लांट दिसते का प्लांट आहे हे स्पोरोफाईट फॉर्ममध्ये आहे म्हणजे काय इथे क्रोमोझोम कसे आहेत डिप्लॉईड फॉर्ममध्ये आहेत डिप्लॉईड फॉर्ममध्ये आहेत म्हणजे काय क्रोमोझोमचे आहेत ते पेअर फॉर्ममध्ये आहेत आता काय होतं बघा या स्पोरोफायटिक फेजनंतर जी फेज येते ती आहे फॉर्मेशन ऑफ स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स नेहमी हॅप्लॉईड फॉर्ममध्ये असतात स्पोर्ट्स नेहमी कसे असतात हॅप्लॉईड फॉर्ममध्ये असतात आणि ज्या वेळेला डिप्लॉईड फॉर्मपासून हॅप्लॉईड फॉर्ममध्ये कन्वर्जन होणार असतं त्यावेळेला कोणत्या टाईपचं सेल डिव्हिजन अपेक्षित असतं येस इट इज मिऑसिस सो so, या स्टेपमध्ये कोणत्या टाईपचं सेल डिव्हिजन होणार म्युसिस म्हणजेच टू एनचं कन्वर्जन इथे कशामध्ये झालं तर वन एन किंवा एन सो स्पोरोफाईटचं कन्वर्जन स्पोरमध्ये झालं आणि स्पोर नेहमी हॅप्लॉइड असतात आता पुढे काय होतं बघा या स्पोर्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे तर गॅमेटोफाईटमध्ये होणार आहे म्हणजे हे जे काय छोटे छोटे स्पोर्स आहेत यांचं परत एकदा प्लांटमध्ये कन्वर्जन होणार हे स्पोर जर्मिनेट होणार जर्मिनेट झाल्यावरती त्यांचे जे काही फेजेस आहेत त्या फेजेस कम्प्लीट होतील आणि त्यानंतर न्यू प्लांट जनरेट होईल आणि हे न्यू प्लांट जे आहे हे कसं आहे हॅप्लॉईड फॉर्ममध्ये आहे जर पोरमध्ये जेवढे सगळे नंबर ऑफ क्रोमोझोम असतील तेवढेच नंबरचे क्रोमोझोम गॅमेटोफायटिक फेजमध्ये असणार आहेत ठीक आहे आता हा जो प्लांट आहे हा प्लांट काय होणार मॅच्युअर होणार आणि मॅच्युअर झाल्यावरती ते काय करतील गॅमेट्स प्रोड्यूस करतील गॅमेट टू टाईपचे असतात मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तर त्यांनी काय केले गॅमेट प्रोड्यूस केले मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट हे मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट हे काय होतील फ्यूज्ड होतील फ्यूज झाल्यावरती त्यांचं जेनेटिकल मटेरियल चेंज होईल अल्टर होईल आणि त्यांच्यापासून झायगोट तयार होतो ठीक आहे गॅमेटने मी हाफ नंबरचे क्रोमोझोम दाखवतात हॅप्लॉइड इन नेचर असतात एन आणि एन आणि एन आणि एन या दोघांचं कन्व्हर्जन झायगोटमध्ये टू एनमध्ये होतं ते एकत्र येतात ना म्हणून इथे टू एनमध्ये कन्वर्जन होतं त्यालाच आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो ठीक आहे सो so, फर्टिलायझेशनमध्ये झायगोट जनरेट होतो तो जनरली टू एन असतो म्हणजे डिप्लॉईड फॉर्ममध्ये असतो ह्या झायगोटमध्ये सेल डिव्हिजन होणार बंच ऑफ सेल्स होणार एका सेलचे चार चारच्या आठ आठच्या पुढे असं कंटिन्युअस सेल डिव्हिजन होत राहणार आणि बंच ऑफ मास जनरेट होणार आणि परत न्यू प्लांट जनरेट होणार आणि हे न्यू प्लांट जे आहे हे काय म्हणतात त्याला आपण स्पोरोफाईट म्हणतो आणि हे स्पोरोफाईटसुद्धा टू एन फॉर्ममध्ये असतं इथं कंटिन्युअस स्पोरोफाईट टू गॅमेटोफाईट अँड गॅमेटोफाईट टू स्पोरोफाईट ही जी काय सायकल आहे कंटिन्युअस सुरू राहते आणि यालाच आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतो आता बघा इथे मायटॉसिस कुठे झालं आणि मिओसिस कुठे झालं इथे मिऑसिस फक्त एकदाच होतं कुठे होतं तर स्पोरोफाईट वेळेला स्पोर फॉर्म करतात फक्त इथेच मिऑसिस होतं आणि मायटॉसिस कुठे कुठे होतं इथे मायटॉसिस होतं इथे मायटॉसिस होतं इथे मायटॉसिस होतं ठीक आहे आता बघा स्पोरोफाईट टू गॅमेटोफाईट ही जी काय प्रोसेस आहे ही आहे असेक्स्युअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन आणि गॅमेटोफाईट टू स्पोरोफाईट ही जी काही प्रोसिजर आहे ती आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शनची मेथड ठीक आहे कारण इथे गॅमेट्स फ्यूज झालेत आणि त्यापासून स्पोरोफाईट जनरेट झाला आहे सो ही जी नेक्स्ट प्रोसिजर आहे ती आहे सेक्स्युअल आणि पहिली प्रोसिजर जी आहे स्पोरोफाईट टू गॅमेटोफाईट ती आहे असेक्स्युअल नीट लक्षात ठेवायचं फिलअप्सला तुम्हाला विचारलं जाईल आता नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे आता बघा प्लांट, कुन्ते कुन्ते? फाईटा, फाईटा प्लांट ता था जे आहे ते तीन टाईपमध्ये डिवाईड होतात कोणते कोणते तर क्रिप्टोगॅम्समध्ये थायलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असे तीन टाईपचे प्लांट्स असतात तर त्याच्यामध्ये ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये आत्ता आपण बघितलेलं अल्टरनेशन जनरेशन दिसून येतं ठीक आहे आणि त्यानंतर जे थायलोफायटा आहेत म्हणजे अगदी प्रायमरी प्लांट्स जे आहेत अल्गी किंवा ब्ल्युली नालगी हे जे काही आपण बघितलेल्या स्पेसिस आहेत यांच्यामध्ये हे अल्टरनेशन जनरेशन तीन टाईपमध्ये डिवाईड होतं आणि हे तीन टाईप कोणते कोणते तर डिप्लॉन्टिक हॅपलाँटिक आणि हायपो डिप्लॉन्टिक हॅप्लॉन्टिक फेजमध्ये हॅप्लॉईड फेस जी आहे ही डॉमिनंट असते डिप्लॉन्टिक फेजमध्ये डिप्लॉईड फेस जी आहे ही डॉमिनंट असते आणि हायपोडिप्लॉन्टिक किंवा डिप्लोहॅम्प्लॉन्टिक या फेजमध्ये दोन्हीचं वेटेज जे आहे किंवा टाईम ड्युरेशन जे आहे ते एक्झॅक्ट सेम असतं आता हे टाईप जे आहे ते आत्ता आपण इथे बघणार आहोत आणि त्याआधी इथे त्यांनी ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटाविषयी काही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे जी फिलअपसाठी इम्पॉर्टंट आहे नीट लक्ष द्या इन ब्रायोफाईट्स गॅमेटोफायटिक फेज इज डॉमिनंट फोटोसिंथेटिक And Independent. Biophytic plant jahit and gametophytic phase kashi the dominant and independent aste. And the sporophytic phase is short lived, multicellular and dependent. Dependent means which is dependent upon gametophytic phase. Exact opposite teridophyta In pteridophytic plants, gametophytic phase is multicellular ॲटोट्रॉपिक अँड शॉर्ट लिव अँड स्पोरोफायटिक फेज इज डॉमिनंट फोटोसिंथेटिक अँड इनडिपेंडेंट इथे फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की स्पोरोफायटिक फेस डॉमिनंट आहे का गॅमोटोफॅटिक फेज डॉमिनंट आहे तर बायोफाईट्समध्ये गॅमोटोफॅटिक फेस डॉमिनंट असते तर टेडिटोफायटामध्ये काय असणार आहे तर स्पोरोफायटिक ही डॉमिनंट असते लक्षात येतं तर चला आता आपण काय करूया टाईप्स जे आहेत अल्टरनेशन ऑफ जनरेशनचे ते बघूया जर आर थ्री टाईप्स कोणते कोणते आत्ता मी सांगितलेलं तुम्हाला तर ते आहेत डिप्लॉन्टिक डिप्लॉन्टिक आणि त्याच्यानंतर हॅपलाँटिक डिप्लॉन्टिक हायपोडिप्लॉन्टिक आणि त्याच्यानंतर हॅप्लॉन्टिक हे तीन टाईपचे अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहेत ते आता का आहेत ते बघूया इन हॅप्लॉन्टिक फेज हॅप्लॉईड फेज हॅप्लॉईड फेज इज डॉमिनंट आता बघा इथे काय होतं स्पोर विच इज ऑलवेज इन हॅप्लॉईड फॉर्म अँड गॅमेटो फाईटमध्ये जे काही आहेत सेल्स ते सुद्धा काय आहेत हॅप्लॉईड फॉर्ममध्ये आहेत आणि त्यानंतर जो झायगोट जनरेट होतो हा कसा आहे टू एन म्हणजे डिप्लॉईड फॉर्म स्पोर टू फॉर्मेशन ऑफ झायगोट इथंपर्यंत सगळ्या सेल्स कशा आहेत तर हॅप्लॉइड फॉर्ममध्ये आहेत फक्त झायगोट फॉर्मेशनची जी स्टेप आहे तिथे फक्त डिप्लॉईड फॉर्म ऑफ सेल्स असतात अँड दॅट्स वाय हॅप्लॉईड स्टेज इज अ डॉमिनंट दॅट्स वाय दिस टाईप ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन इज नोन ॲज हॅप्लॉन्टिक टाईप ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन हिअर हॅप्लॉईड स्टेज इज डॉमिनंट ठीक आहे नेक्स्ट वन डिप्लॉन्टिक टाईप इन अ डिप्लॉन्टिक टाईप डिप्लॉईड सेल्स और यू कॅन से डिप्लॉईड फॉर्म ऑफ सेल्स इज अ डॉमिनंट और हॅप्लॉईड फॉर्म इथे बघा झायगोट हे डिप्लॉईड आहे स्पोरोफाईट ते सुद्धा डिप्लॉईड आहे आणि इथे जास्त टाइम स्पेंड लागतो यापेक्षा आणि ही जी स्टेप आहे डिप्लॉईड फॉर्ममधली ही हॅप्लॉईड फॉर्मपेक्षा डॉमिनंट असते दॅट्स वाय दिस टाईप ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन इज नोन ॲज डिप्लॉन्टिक ठीक आहे आता हायपो डिप्लॉन्टिकमध्ये काय होतं बघा तर डिप्लॉन्टिकमध्ये जे काही हॅप्लॉईड आणि डिप्लॉईड फॉर्म ऑफ सेल आहेत त्यांचं वेटेज सेम असतं त्यांना सेम कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं आणि म्हणून या स्टेपला आपण काय म्हणतो तर डिप्लॉन्टिक किंवा डिप्लो हॅप्लॉन्टिक स्टेज ठीक आहे आता इथे एक इमेज दिलेली आहे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये त्यानुसार आपण बघूया पहिल्यांदा आपण काय बघूया हॅप्लॉन्टिक टाईप ऑफ लाईफ सायकल इथे काय होतं बघा मायटॉसिस ऑकर इन हॅप्लॉईड सेल मायटॉसिस कुठे होतं तर हॅप्लॉईड सेलमध्ये होतं म्हणजे ज्यांच्याकडे एन नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत त्यांच्याकडे मायटॉसिस होणार आहे इट रिझल्ट इन अ फॉर्मेशन ऑफ सिंगल हॅप्लॉईड सेल्स ऑन मल्टीसेल्युलर हॅप्लॉईड ऑरगॅनिझम म्हणजे एनपासून ज्या वेळेला नंबर ऑफ सेल्स जनरेट होतील यांच्याकडे सुद्धा काय असणार आहे एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स कारण इथे काय झालेलं आहे तर मायटॉसिस झालेलं आहे आणि त्यापासून एका सेलपासून नंबर ऑफ सेल किंवा बंच ऑफ सेल जनरेट होईल किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गनिझम जनरेट होईल ठीक आहे दिस फॉर्म प्रोड्यूस द गॅमेट्स थ्रू मायटॉसिस गॅमेट प्रोड्यूस थ्रू मायटॉसिस इज फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन When male gamete and female gamete fused with each other, this process is known as fertilization. This cell is only diploid cell in the entire life cycle. Thus, the same psychotic cell alter undergoes meiosis. And that's why it is known as haplontic type of cell division, where haplontic phase or haploid cells. आर डॉमिनंट ओर डिप्लॉइड फॉर्म नीट लक्ष द्या हॅप्लॉइड सेल्स जे असतात हॅपलॉइड सेल्स जे असतात म्हणजे ज्यांच्याकडे एन नंबर ऑफ क्रोमोझोम आहे यांच्यापासून नंबर ऑफ सेल जनरेट होतात ठीक आहे आणि यांच्याकडे सुद्धा एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स असणार आहेत आणि यांच्यापासूनच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जनरेट होणार म्हणजे इथे काय होणार आहे मायटॉसिस इथे काय होईल मायटॉसिस होईल हा जो ऑर्गॅनिझम आहे मल्टीसर ऑर्गॅनिझम जो आहे हा झायगोट फॉर्म करेल झायगोट कधी फॉर्म होतो ज्यावेळेला मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात त्यावेळेला झायगोट हा कसा असतो डिप्लॉईड फॉर्ममध्ये असतो आणि त्यामुळे ऑर्गॅनिझम जो आहे किंवा तो प्लांट जो आहे थ्रू हो आऊट द लाईफ डिप्लॉईड फॉर्ममध्येच असतो त्याच्याकडे जेवढ्या काही सेल्स आहेत ह्या सगळ्या कशा असतात डिप्लॉइड फॉर्म मध्ये असतात म्हणजे पेअर फॉर्म ऑफ क्रोमोझोम त्यांच्याकडे असणार आहेत अशा टाईपची जी काय लाईफ सायकल आहे त्याला म्हणायचं हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल आणि ही कुठे किंवा कुणामध्ये होते तर काही अलगीमध्ये आणि फंगीमध्ये हॅप्लॉन्टिक टाईप ऑफ लाइफ सायकल होते लक्षात येतं आहे इथं एक पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा ऑकर इन हॅप्लॉईड सेल्स हॅप्लॉईड सेल्स ॉइड सेल्स आर डॉमिनंट आणि म्हणून याला म्हणायचं हॅप्लॉन्टिक लाइफ सायकल नेक्स्ट टाइम आपण बघूया तो आहे डिप्लॉन्टिक तर डिप्लॉन्टिकमध्ये काय होतं बघा मायटोसिस ऑकर्स ओनली इन डिप्लॉइड सेल्स टू एम सेल्स जी आहे इथे काय होतं तर मायटॉसिस होतं आणि नंबर ऑफ सेल्स जनरेट होतात ज्यावेळेला मायटॉसिस टू एनचं होणार आहे त्यावेळेला हा जो काही बंच ऑफ सेल आहे इथे पण काय असणार टू एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स ठीक आहे मग इथे हा जो काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तो काय करतो झायगोट प्रोड्यूस करतो लक्षात यायला आलं इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की हॅप्लॉन्टिकमध्ये मायटॉसिस कुणामध्ये झालं होतं तर हॅप्लॉईड सेल्समध्ये झालं होतं आणि डिप्लॉन्टिकमध्ये हेच मायटॉसिस कुणामध्ये होणार आहे तर डिप्लॉईड सेल्समध्ये होणार आहे ठीक आहे आता हा जो झायगोट आहे हा झायगोट काय करतो तर परत एकदा मायटॉटिकली डिवाईड होतो मायटॉटिकली डिवाईड झाल्यावरती या झायगोटचा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जनरेट होतो आता ह्या ऑर्गॅनिझममध्ये ज्या सगळ्या सेल्स असणार आहेत त्या सगळ्या सेल्स कशा असतील डिप्लॉईड फॉर्ममध्ये ठीक आहे आणि म्हणून आपण या स्टेजला डिप्लॉन्टिक फेज असं म्हणतो ठीक आहे हिअर डिप्लॉन्टिक सेल्स आर डॉमिनंट लक्षात येते आता आपण नेक्स्ट टाईप बघूया शेवटचा तो कोणता आहे तर हायपोडिप्लॉन्टिक आता हा जो टाईप आहे हा समजायला अतिशय सोपा आहे तर इथं काय होतं बघा मायटॉसिस जे आहे हे डिप्लॉईड आणि हॅप्लॉईड सेल्स या दोघांमध्ये होतो मायटॉसिस म्हणजे काय ज्या वेळेला एका सेलपासून नंबर ऑफ सेल्स जनरेट होतात ठीक आहे आणि सपोज ज्या वेळेला टू एन नंबर ऑफ सेल असतील आणि त्यांचा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जनरेट होईल त्यावेळेला त्यांच्या बंच ऑफ सेलमध्ये किंवा त्यांच्या टिश्यूमध्ये टू एन नच क्रोमोझोम्स असणार आहेत सपोज जर हॅप्लॉईड फॉर्ममध्ये असणारा सेल असणारा जो काही ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये जा जर मायटॉसिस झालं तर त्यांचा जो काही बंच ऑफ सेल जनरेट होईल किंवा टिश्यू जनरेट होतील यांच्यामध्ये सुद्धा एन नंबर ऑफ क्रोमोझोमच असतील सो so, मायटॉसिस दोन्ही वेळेला होतं डिप्लॉड फॉर्ममध्ये सेल असतानासुद्धा आणि हॅप्लॉड फॉर्ममध्ये सेल असताना सुद्धा थोडक्यात स्पोरोफाईटचं गॅमेटोफाईट आणि गॅमेटोफाईटचं स्पोरोफाईटमध्ये कन्वर्जन होत असतं त्यावेळेला दोन्ही वेळेला मायटॉसिस होतं लक्षात येतं आणि ही जी काही फेज आहे हे कुणामध्ये होते तर अल्गी आहेत अल्गीच्या ज्या सगळ्या स्पेसिस आहेत टेरिस्ट्रियल फॉर्ममधल्या या सगळ्यांमध्ये हॅप्लोडिप्लॉन्टिक स्टेज होत असते ठीक आहे तर बघा अल्टरनेशन ऑफ जनरेशनचे तीन टाईप्स आहेत ते कोणते कोणते तर डिप्लॉन्टिक हॅप्लॉन्टिक आणि हायप्लो डिप्लॉन्टिक तर डिप्लॉन्टिक स्टेजमध्ये डिप्लॉईड फेज ही डॉमिनंट असते हॅप्लॉईड स्टेजमध्ये हॅप्लॉईड सेल्स किंवा हॅप्लॉईड फेज जी आहे ही डॉमिनंट असते आणि हॅप्लोटिप्लॉन्टिकमध्ये दोन्ही सेल किंवा हॅप्लॉन्टिक आणि डिप्लॉन्टिक ह्या दोन्ही फेजेसचं वेटेज जे आहे ते कसं असतं सेम असतं लक्षात आलं आता मायटॉसिस कुठे होतं बघा डिप्लॉन्टिक ज्या वेळेला लाईफ होत असते त्यावेळेला मायटॉसिस हे नेहमी डिप्लॉईड सेल्समध्ये होतं हॅप्लॉन्टिक टाईपमध्ये काय होणार आहे मायटॉसिस नेहमी हॅप्लॉईड सेल्समध्ये होणार आहे आणि हॅप्लो डिप्लॉन्टिकमध्ये काय होणार तर हॅप्लॉईड आणि डिप्लॉईड या दोन्ही सेल्समध्ये मायटॉसिस होणार लक्षात येत आहे आता आपण डिप्लॉन्टिक आणि हॅप्लॉन्टिक मतलब डिफरन्स बघूया तर डिफरन्स काय आहे बघा इन डिप्लॉन्टिक मायटॉसिस डिवाइड डिव्हिजन इज टेक प्लेस इन डिप्लॉईड सेल ओके मायटॉटिक डिव्हिजन जे आहे हे कुठे फॉर्म होतं तर डिप्लॉईड सेलमध्ये फॉर्म होतं एक्झॅक्ट अपोजिट पॉईंट मायटॉटिक डिव्हिजन टेक प्लेस इन हॅप्लॉईड सेल्स हॅप्लॉन्टिकमध्ये काय होतं तर मायटॉटिक टाईप ऑफ सेल डिव्हिजन जे आहे ते हॅप्लॉईड सेलमध्ये होतं नेक्स्ट वन पॉईंट इन डिप्लॉन्टिक गॅमेट्स फॉर्म थ्रू मिओसिस डिप्लॉन्टिकमध्ये गॅमेट्स कसे फॉर्म होतात

तर कॅन्यूटेलमध्ये तुम्हाला काय विचारलंय व्हॉट इज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन तर एक्झाम्पल किंवा त्याचं तर त्याचं अन्सर तुम्हाला इथे मिळेल पेज नंबर ट्वेंटी फायव्हवरती तर बघा स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन जनरली ऑकर्स अल्टरनेटली इन द लाईफ सायकल ऑफ द प्लांट अँड दिस फेनॉमिन इज नोन ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे विच फेज इज डॉमिनेंट इन अ लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट्स अँड आन्सर काय आहे तर इन ब्रायोफाइट्स गॅमेटोफाईट इज डॉमिनंट फोटोसिंथेटिक अँड इंडिपेंडेंट अँड स्पोरोफाइट इज लिव्ड मल्टीसेल्युलर अँड डिपेंडेंट एक्झॅक्ट अपोजिट इन pteridophytes. इन pteridophytes, gametophyte इज मल्टीसेल्युलर ॲटोट्रॉपिक अँड शॉर्ट लीव अँड इन स्पोरोफाईट इट इज डॉमिनंट फोटोसिंथेटिक अँड independent. ठीक आहे तर कोणती फेज डॉमिनंट आणि कोणती रेसेसिव हे तुम्हाला कळालं असेल ठीक आहे तर हा जो चॅप्टर आहे हा संपलेला आहे आता आपण न्यू चॅप्टरला सुरुवात करूया